नमस्कार मित्रांनो, मी योगेश परब आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या चॅनलवर. आणि आज आम्ही तुमच्यासाठी पुन्हा एकदा अतिशय साधी, सोपी आणि पारंपरिक रेसिपी घेऊन आलेलो आहोत. ती आहे कच्च्या केळीची भाजी. जर तुम्ही रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळला असाल तर ही कच्च्या केळीची भाजी नक्की करून बघा. ती बनवायला एकदम साधी, सोपी आणि कमी साहित्यात बनते. तर ती कशी केली यासाठी आमचा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब पण करा. आज मी तुम्हाला केळ्याची भाजी कशी मी करते ती तुम्हाला दाखवणार आहे. तर त्यासाठी मी ही 5 केळी, म्हणजे 1/2 किलो केळी आहे ती, 5 केळी बघा भाजीची केळी ही, तर ही केळी घेतली आहे. आणि ती भाजी करण्यासाठी आहे बघा, छोटे छोटे 2 कांदे घेतले बारीक चिरून, या 3 मिरच्या घेतल्या आहेत बारीक चिरून, आणि खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर. तर आता पहिल्यांदा आपण बघूया की ही केळी कशी साफ करायची. तर केळी आहे ती, ह्याला थोडासा टिंक असतो म्हणून मी ह्या पांड्यामध्ये बघा पाणी घेतलं आहे. तर ती साफ केल्यानंतर मी ह्या पांड्यात टाकणार आहे. तर बघा पहिल्यांदा अर्धवट असं घ्यायचं, याचं सोलून घ्यायचं, हे संपूर्ण साल काढायची नाही, म्हणजे नंतर मग ही येते. किंवा तुम्ही एकदम संपूर्ण तुमच्या त्या आपण बटाटे जे सालं काढतो त्याने जरी सालं काढली तरी चालतील, नाहीतर मी आम्ही अशी सालं काढून घेतो आहे बघा. ही वरची सालं अशी अलगद वरची काढून घ्यायची आणि आपल्याला हवे त्या आकाराचे बटाटे आपण कसे बटाट्याचे तुकडे करतो त्याप्रमाणे जे तुकडे करायचे एकदम छोटे छोटे आणि वाफेवर शिजवायचे. याच्यात अजिबात पाणी घालायचं नाही बघा. अशी बारीक बारीक चिरून घ्यायची. ही भाजी करायला एकदम सोपी आणि खूप छान. म्हणजे ज्या आपण तिखटाची आमटी करतो, म्हणजे तिखट कोणती तिखट डाळ किंवा वाटाण्याची आमटी, तिथला मसाला घालून चण्याची आमटी, तर त्यावेळेला ही अशी गोडी म्हणजे मिरची घालून ही बटाट्याची भाजी छान लागते. तर आता ही अशी बघा, ह्या पद्धतीने सालं काढून घ्यायची. तुम्ही विळी नसेल, तुम्हाला जमत नसेल तर सुरीने पण काढता येतील सालं ही. तर ही सगळी सालं काढायची, म्हणजे भाजी आपल्याला ती काय होते पटकन चांगली शिजते ती. ही भाजीची काही आहेत त्यामुळे त्याची चव फार वेगळी असते बघा. ह्या पद्धतीने बटाट्या आपण बटाट्याची कशी करू, एका साईडचे करतो तुकडे, तसे याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर आता मी सगळी केळी ह्या केळी आहेत ती ह्या पद्धतीने म्हणजे छोटे छोटे तुकडे करून घेते. हे असं ओढलं की येतं, नंतर मग आपण मग हे असं अलगद असे जे साल काढून घ्यायची. आता सगळी साफ करून घेते केळी आणि नंतर फोडणी कशी करायची हे तुम्हाला दाखवते. ही भाजीची केळी असतात ना, त्याची आपण भाजी करतो किंवा त्याशिवाय आणखीन त्याची कापं पण करता येतात. मागे आम्ही 2 महिन्यापूर्वीचा व्हिडिओ केला होता कापं ह्याची, केळ्याची कापं, ती पण छान लागतात. जशी आपण बटाट्याची कापं करतो तशी केळ्याची कापं केली तर ती पण छान लागतात. तर हे केळ्याचं आपण हे असं करू शकतो किंवा केळफुलाची भाजी पण आपण करतो. तुम्हाला दाखवली आम्ही केळफुलाची भाजी. ही भाजीची केळी असतात ना, ती फक्त भाजी करण्यासाठी आणि त्याची कापं करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. पिकूनही चांगली लागत नाही ती, खास म्हणजे भाजीची केळी ही भाजीसाठीच वापरली जातात. पिकण्याची केळी वेगळी असतात. त्या केळ्यांचा आपण केळफुलाची आपण भाजी करू शकतो. ती असतात ना दुसरी केळी, त्याच्या केळफुलाची आपण भाजी करतो. ह्याच्या पण केळफुलाची भाजी पण शक्यतो. ही खूप महाग असतात ही केळी, भाजीची केळी, त्यामुळे त्याचे म्हणजे कोण ज्यांचे व्यापार असेल त्यांना चांगले पैसे पण मिळतात त्याचे. आता ही मला वाटतं किती 50 काय किती रुपये किलो आहेत केळी. ही पण 1/2 किलो घेतलेल्या 5 आली, छोटी आहे त्याच्यापेक्षा गावाला तर नाही, याच्यापेक्षा मोठी केळी असतात चांगली. त्याला सावर केळी असं म्हणतात ते, मोठी केळी असतात चांगली, छान त्याची कापंसुद्धा छान होतील मोठी मोठी. आणि ती भाजी पण चवीलाच खूप चांगली लागते कारण मोठी असतात ना. हे ही जरा छोटीच आकाराने छोटीच आहेत केळी, पण भाजीचीच केळी आहे ती. पण ही भाजी मिरची टाकूनच करायची, म्हणजे ती छान लागते. ही बटाट्याची भाजी कशी लागते त्या पद्धतीने आपण, बाकी लसूण वगैरे घालायची नाही आहे, फक्त मिरची, कांदा, जिरं, मोहरी फोडणीला आणि वाफेवर शिजवायची. तुम्ही एकदा या पद्धतीने भाजी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल या पद्धतीने भाजी केली गेली. आता भाजीची फोडणी करायला घेते मी, त्यासाठी हा टोप गॅसवर ठेवते मी. हा टोप मी गॅसवर ठेवला आहे, चांगला तापला की नंतर फोडणी कशी करायची तुम्हाला दाखवते. तर ही बघा,
इथे केळी मी चांगली सगळी बघाशी एका साईडचे तुकडे करून घेतले आहेत. आता फक्त धुवूनच केळी घेतली होती, पण आता ही कापल्यानंतर परत मी काय करते ही चांगली एकदा परत केळी मग हे तुकडे ते सगळे धुवून घेते. टोप तापत ठेवलं आहे, तापत आलं आहे. मी याच्यामध्ये म्हणजे 2-3 चमचे तेल घालते. आता तेल चांगलं तापायला हवं, त्याशिवाय फोडणी आपली चांगली झाली ना की मग भाजीला चांगली चव येते. म्हणून आपण 1 मिनिटभर चांगलं तेल कडकडीत तापून घेऊया. तापलं आहे. आता मी 1/2 चमचा मोहरी फोडणीसाठी, तर थोडंसं जिरं. आता हे तळतळत आहे, मी गॅस कमी करते बघा. थोडासा 1/2 चमचा हिंग घालणार आहे आणि कढीपत्त्याची 5-6 पानं घालते. हे चांगलं तापलेलं आता मिरची आणि कांदा घालून हे चांगलं जरा मिश्रण मी ढवळून घेणार आहे. बघा चांगलं हे असं ढवळून घ्यायचं. हे कांदा चांगला त्याचा कलर बदलायला हवा आहे. थोडा मी तापत गॅस कमी केला, फोडणी जळेल म्हणून तो मोठा करते. आता एक हा माझा छोट चमचा आहे, थोडासा 1/2 चमचा मी हळद घालणार आहे. हळद पण चांगली आपण तेलावर कांद्याबरोबर परतून घेऊया. फोडणी आपली चांगली झाली आहे, कांदा पण मऊ झाला आहे. मी आता मध्ये हे धुवून घेतलेले केळीच्या फोडी आहेत ना त्या घालते. पाणी घातलं नाही बघा, हे सगळं पाणी तसंच ठेवलं आहे, त्या फोडीच घातल्या आतमध्ये. आता चांगला आपण याला कांदा मिरची वगैरे सगळी त्या फोडीला लावून घेऊया. आणि काय करणार आहे चांगलं मला तर ह्याला शिजायला ना वाफेवर शिजवायचे आहे. 10 मिनिटं ह्याला शिजवायला हवं आहे, तर मी त्याच्यामध्ये मीठ टाकून घेते. चवीप्रमाणे मीठ. आता पुरता आणि एकदा ढवळून घेणार आहे, कारण मीठ सगळ्या फुडीना लागायला हवं म्हणून. आणि गॅस एकदम कमी करणार आहे. याच्यावर झाकण ठेवून याच्यामध्ये पाणी घालणार आहे. आता हे वरून पाणी जे घातलं आहे ना आणि खालून गॅस कमी आहे, या मंद गॅसवरती आपण 5 मिनिटाला शिजू द्यायचं. 5 मिनिटांनंतर मग आपण ढवळून भाजी आपली शिजली आहे का बघायची, नसेल शिजली परत ढवळून त्याला वाफ द्यायची आहे. हे बघा गॅस कमीच आहे, 5 मिनिटं झालेली आहेत. आता मी झाकण काढून बघते, झाकणामध्ये पाणी आहे. त्या वाफेचं पाणी त्याच्यामध्ये उतरलेलं आहे. बघा चांगली आपली भाजी शिजलेली आहे, चांगली म्हणजे बघू आता आपण बटाटे कसे बघतो तसंच बघायचं आहे. बटाटे आपण कसे साईडला असं घेऊन दाबून बघतो की शिजले तसे बघा शिजलेली आहे भाजी. कारण तशी काय जास्त मोठी केळी नव्हती ही, तर चांगली ढवळून घेऊया आपण ही. आणि आता यामध्ये हे बघा हे खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर आपण यामध्ये घालूया आणि चांगली ढवळून घेऊया. अशा प्रकारे आपली फक्त किती लवकर बघा मला वाटतं 7 मिनिटं झाली असतील भाजीला शिजायला, तर भाजी आपली तयार झाली आहे. हे बघा तुम्ही बघू शकता बघा ही बटाट्यासारखीच वाट दिसते आहे. तुम्हाला हळद नको असं काय काय नको हळद घालत नाहीत, नको असं तर नका घालू, तसं काय प्रश्न येत नाही. पण ही आपली आता भाजी तयार झाली आहे खायला, चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा आपण जेवणाला तोंडी लावायला आपण ही भाजी खाऊ शकतो. तर मित्रांनो, या लॉकडाऊनच्या काळात जर तुम्हाला भाजी मिळत नसेल, बऱ्याच वेळा भाज्या सहजासहजी उपलब्ध नसतात, तर अशावेळी तुम्ही या भाजीच्या केळ्यांची भाजी नक्की करून बघा. ती अतिशय झटपट होते आणि तेवढीच ती चवीला चविष्ट लागते.
तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला मात्र नक्की सबस्क्राइब करा.